नमस्कार मित्रांनो, निफ्टी फिफ्टी म्हणजे काय, यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं, या सर्व याची माहिती तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती असेल की स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टीचं नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, तर निफ्टी फिफ्टी म्हणजे काय, निफ्टी इंडेक्स म्हणजे काय, तर यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि माहिती आवडली तर लाईक शेअर करा. मित्रांनो, टॉपच्या ज्या 50 कंपन्या NSEमध्ये रजिस्टर असतात, त्या मित्रांनो सगळ्या कंपनीचा मिळून जो टॉपच्या 50 कंपन्यांचा मिळून जो इंडेक्स बनतो त्याला निफ्टी फिफ्टी म्हणतात. मित्रांनो, ज्या टॉपच्या कंपन्या, उदाहरणार्थ मित्रांनो HDFC असेल, टाटा मोटर्स असतील, किंवा सिप्ला असेल मित्रांनो, किंवा श्री सिमेंट असेल, अशा एक ना अनेक ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत, ज्या तुम्ही या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे NSEची, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही टॉपच्या 50 कंपन्या कोणत्या आहेत ह्या बघू शकता. मित्रांनो, तर यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं, अर्थातच मित्रांनो यामध्ये दोन कॉल रायटर असतात, CE कॉल रायटर आणि PE कॉल रायटर. म्हणजे CE म्हणजे कॉल वरती जाणारा आणि पुट रायटर्स म्हणजे मार्केट खाली येणारा असेल तर त्याला PE कॉल घ्यावा लागतो. आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन जे ट्रेडर्स असतात मित्रांनो, ते कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स, हे दोन्ही बाजूला थांबलेले असतात, म्हणजेच खरेदी आणि विक्रीसाठी. तर मित्रांनो, ज्याला प्रॉफिट मिळतो तो यातून बाहेर पडतो. आता राहिला प्रश्न मित्रांनो की निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड कसा करायचा. अर्थातच मित्रांनो, आता निफ्टी फिफ्टी जर समजा 1700 असेल आणि निफ्टी फिफ्टी 1700 सध्याला थांबलेली आहे, तर तुम्हाला समजा निफ्टी फिफ्टीचा 1700 किंवा CE कॉल किंवा 1790 कॉल घ्यायचा असेल, तर 1790 हा CE कॉल आणि 1790 सप्टेंबर उदाहरणार्थ PE कॉल. समजा मार्केट वरती जाणार असेल तर तुम्ही 1790 CE कॉल घेऊ शकता आणि मार्केट खाली येणार असेल तर 1790 PE कॉल. अर्थातच त्याची जी प्राईस त्यावेळेसची असेल त्यावरती डिपेंडेबल असते की तो कॉल कितीला घ्यायचा. मार्केट वरती जाणार असेल तर तुम्ही CE कॉल घेऊन त्यामधून प्रॉफिट कमवू शकता आणि समजा मार्केट खाली येणार असेल तर पुट कॉल. मित्रांनो, मार्केट खाली येणार असेल तर पुट कॉलला इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि मार्केट वर जाणार असाल तर कॉल रायटर्स त्यामध्ये एंट्री घेतात आणि प्रॉफिट कमवतात. आता मित्रांनो, या सर्व गोष्टीची तुम्हाला उत्तरे मिळाली असतील, पण यातून प्रॉफिट नफा हे मित्रांनो जे काही लॉस आहे हे दोघांना सुद्धा होऊ शकतं. अर्थातच तुमचा कॉल चुकला तर तुम्हाला तिथं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस सुद्धा होऊ शकतो आणि प्रॉफिट सुद्धा मिळू शकतो. असेच माहितीदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनेलवरती सर्व एज्युकेशनल व्हिडिओ अवेलेबल आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला माहितीदार व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलवरती व्हिजिट करा, त्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील. चॅनेलवरती नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो चॅनेलला एकदा नक्की व्हिजिट करा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जय